शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत एक शिवाजी पार्कवरती ठाकरे गटाचा दसरा मेळावा होतोय तर आझाद मैदानावरती शिंदे गटाचा दसरा मेळावा होतोय गटाच्या दसरा मेळाव्याच्या या ठिकाणी सकाळपासूनच शिवसैनिक प लांब पल्ल्याचे जे शिवसैनिक आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे काही शिवसैनिक आपल्यासोबत आहेत आणि सकाळच्या वेळेस आपण मुंबईच्या या ठिकाणी आपण ब्रेकफास्ट म्हणतो गावच्या ठिकाणी जे असतात ते न्याहारी करत असतात आणि ते जे संभाजीनगरवरून आलेले हे शिवसैनिक जे आहेत ते सकाळची न्याहारी इथं करताना पाहायला मिळत आहेत स्वतः घेऊन आलेली चपाती असेल मिरचीचा ठेचा असेल लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी असेल हे स्वतः घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वतः न्यारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दादा संभाजीनगरवरून तुम्ही आलात सुरुवातीला म्हटलं तर स्टेजच्या पाठीमागे या ठ या ठिकाणी येऊन तुम्ही अशा पद्धतीने सकाळचा नाश्ता करताय काय तुमच्या मनात नक्की याबद्दल भावना आहेत भावलं काहीत न बा हे चला बा ठाकरेसाहेब बाबा उद्धव साहेब आता काय सगळे फुटापाटी झाली लोक पळून गेले इकडे तिकडं मग आज संकट काढणी येतात कधी आता आपण या येतो ना चला बा तुम्ही किती वाजता काल निघाला होता तुम्ही काल समजा गावातून पाच वाजता निघलो लवग नांद्रेहून फुलंबरी तालुक्यात तर तिथून संभाजीनगरला आलो रात्री नऊला बसलो आता सकाळी सहाला उतरलो इथं तर रातभर गाडी चालू आहे बा परत जाण्याचा मार्ग कसा असेल परत जाण्याचा काय आता सभा उठ संपली का लगेच उद्या गाडी धरू रातची साडेनऊची लगेच संभाजीनगर चिटून मधील मोटर एक लावलेलं आहे आम्ही मग खेड्यागाव जाऊन तरी पस्ती जा किलोमीटर तिथून लानगर तुम्ही काय सांगाल शिंदेगटाच्या दसरा मेळाव्यामध्ये जेवणाची व्यवस्था असेल इतर सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात येते तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि सकाळच्या वेळेस तुम्ही आणलेली भाकरी जी आहे ती या ठिकाणी मिरचीचा ठेचा असेल किंवा चटणीसोबत खाता आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आम्ही आम्ही स्वतः घरून चटणी भाकर ठेचा आणला आणि आम्ही लवगड नांद्रा इथून मोटरसायकली घेऊन संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर लावल्या संभाजीनगरहून रेल्वे स्टेशनहून सकाळी पाचला इथं आलो आंघोळी स्नान केलं आणि आमची घरून जी, जी शिदोरी आणली आम्ही ती चालू आहे खाण्या आता आपल्याला जेव्हा आपण लांब जातो तेव्हा घरच्यांचं असं सरळ म्हणणं असतं की आ, कशाला लांब जात आहे एवढ्या लांब जायची गरज काय आहे तर तुम्ही लांबून आलेला तर आहात काल हे सांगतायत की पाच वाजता आम्ही आहे तुम्ही सांगताय आम्ही गाड्या लावल्यात आणि मग तिथून पुढे आलोय लांबून तर आलेला आहात पण घरूनच भाकरी वगैरे मग दुपारच्या जेवणाची काय तुमची व्यवस्था कशा कशासाठी आम्ही दुपारून घरून जेवण जाँन, जेवण करून आलो दुपारून संध्या घरच्यांनी ना नाश्ता नाष्टीसाठी ह्या चपात्या ठेसा सगळं देईल आम्हाला तुमच्या दुपारच्या जेवणाचं काय दुपारचं काय आम्ही आमचा सो करचा सो करतो ना आम्ही नाश्ता पाणी करून आम्ही निष्ठा म्हणतो शिवसेनिक पैसे घेणारे शिवसैनिक नाही म्हटलं की घरचे म्हणतात आपल्याला की एवढ्या लांब जायची का गरज काय आहे घरात आहे पोरं बाळ घरात आहेत त्यांच्या सोबतच राहा मग घरच्यांच्या काय भावना असतात तर आई बाबा असतील किंवा बायको असतील यांच्या भावना काय असतात आमची निष्ठा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवर असल्यामुळे आम्ही कोण घरच्यांचं बी घरच्यांचं बी ऐकतो पण निष्ठा असल्यामुळे आमचं मन इकडे आम्हाला ओढवतं त्याच्यामुळे आम्ही इकडे येत असतो सर तुझ्या मनात काय भावना कुठून संभाजने कोण आलेलो आहे माझे वडील पण शिवसेनेत होते एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून वडील शिवसेनेत होते त्यामुळे मला उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट मी कधीच सोडू शकत नाही निष्ठावून शिवसैनिकांचे जे कार्य आहे ते कार्य आम्ही ठाकरें सोबत कायम बजावत राहू जय आपण पाहतोय की दसरा मेळावा जो आहे तो संध्याकाळी सुरुवात होईल तीन नंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात होईल परंतु लांब पल्ल्याचे जे शिवसैनिक आहेत ते स्व खर्चानं आम्ही आलोय असं देखील सांगतायत केवळ स्व नाही तर संध्याकाळी पाच वाजता संभाजीनगरवरून निघाले होते आणि येत असताना सोबत भाकरी असेल किंवा सकाळच्या खाण्याची सोय असेल ते स्वतः करून घेऊन आलेले आहेत आणि शिवाजी पार्कमध्ये बसून सकाळचा नाश्ता जे आहे ते हे है। शिवसैनिक करताना पाहायला मिळतात आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही कायम निष्ठावंत राहील आम्ही विकले जाणार नाही आम्ही कायमस्वरूपी कायमस्वरूपी ठाकरेंसोबतच राहील तर काहीजण जे आहेत ते गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांचे वडील किंवा त्यांचे सर्व घरानं जे आहे ते ठाकरेंसोबतच त्यांची आमची कायम निष्ठा आहे आणि आमची देखील निष्ठा जी आहे ते आता देखील ठाकरेंसोबत राहील अशा भावना ज्या आहेत ते शिवसैनिक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन प्रेम मादरे वाबर, उंबाई। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं